नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मंडळी, मी आपल्या आकोड्यातल्या श्री संत नरसिंह महाराज यांच्या मंदिरासमोर, म्हणजे आपल्या आकोड्यातले ग्रामदैवत। आता आपण जाणार नरसिंह महाराज सोबत डायरेक्ट उमरेले, आणि आपल्या सोबत असतील आज आपल्या आकोड्यातले कीर्तनकार रघुपती रोडे महाराज। जय श्रीराम महाराज। जय रामकृष्ण हरी। आणि आपले रफिक भू येणार आहेत मंडळी आपल्यासोबत। आता सर्वप्रथम सांगतो की आजपासून जे आहे आपल्या आकोड्यातली जत्रेली सुरुवात होत आहे। आजचा पहिला दिवस म्हटलं तरी चालीन नरसिंह महाराजच्या यात्रेचा। तर सर्वप्रथम काही तुमच्या भाषेत सांगून द्या मंडळींना। तर आज जी यात्रा आहे त्या नरसिंह महाराजांची यात्रा आजपासून पहिला दिवस आहे। तर आज संदल म्हणून एक उर्दू शब्द आहे संदल। तर नरसिंह महाराज आपल्या गुरु भेटीकरिता उमरा या गावी गेलेले आहेत, तर आपणही त्यांच्या समवेत आता उमरा गावी जाणार आहोत। जय श्रीराम। जय श्री। चला मंडळी, आता मंदिरातून निघालेलो आपण, पाहू शकता ब्लॉगला सुरुवात केली, नाही तर आपले सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत। जय श्रीराम मंडळी। जय श्रीराम। चांगलं वाटलं तुम्हाला भेटून। तर सर्वप्रथम मंडळी, तुम्हाला मी आतमधून चांगल्या प्रकारे मंदिर दाखवतो आपल्या श्री संत नरसिंह महाराजांचं। चला जय श्रीराम। जय श्रीराम। जय हरी महाराज। जय नरसिंह महाराज। तर मंडळी, इथून जे पालखी निघालेली आहे ते बरोबर 1 वाजता निघाली, पण आपण लेट झालो। आपण केला व्लॉग 3:30 वाजता चालू। तर चला त्या ठिकाणी ती पोहोचलेले आहेत म्हणते मंडळी। या ठिकाणी नरसिंह महाराजांचे जे गुरु आहेत त्यांचं तथ्य या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणतात। चला उमरा। आम्ही तर पेट्रोल भरायला आलो, इथून आपण निघून जाऊ। तरी जवळपास किती किलोमीटर येते इथून? ते 10 किलोमीटर येते मंडळी आपल्या अकोटवरून उमरा। चला याच्यानंतर शूटिंग काढ रे, व्हॉट्सअप वर व्हायरल होते क्लिप त्याच्या। बापरे, अरे बापरे, गर्दी रे बा। तर फायनली मंडळी आपण उमऱ्याला पोहोचलेलो आहोत। इकडे मंदिरात गर्दी बा किती सारी आहे। चला महाराज, इकडे हार गिर घेतला आम्ही चांगल्या प्रकारे मस्त। इकडे सगळे वारकरी संप्रदायातले मंडळी आहेत। मंडळी, आपण सध्या आलेल्या उमऱ्यात, आणि या ठिकाणी आपल्याला आप्पा भेटले। आप्पा सर्वप्रथम मंडळींना तुमचं परिचय करून। मी पवन कुमार मिश्रा उमरा, माझे काय म्हणतो, कसं काय असते हा कार्यक्रम वर्षातून? हा वर्ष परंपरेनुसार चालते। नरसिंह महाराजांची इथं पालखी येते, इथे लोक त्याला उत्साह साजरा करतात। मंडळी, या ठिकाणी आपल्या सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत। जय श्रीराम मंडळी। चला मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला दर्शन घडून देतो मस्त पैकी। मंडळी, आपण दर्शन करायला पोहोचलेला आपला व्हिडिओ काढून आपले रफिक भू। मंडळी, या ठिकाणी बघू शकतो छोटे छोटे सगळे पोरं आपल्यासाठी प्रसाद घेऊन आलेले आहेत। हो काय, पायात जा पायात जा पायात जा। जय श्रीराम। हा, ट्रेनचा चक्कर कधी कधी रेल्वेचा चक्कर आहे वाटलं तर भेटलाही नाही मला रेल्वेचा चक्कर अजून। मस्त दर्शन झालं मंडळी, एक नंबर। हा बढिया। जय श्रीराम। हे पोरं एवढे दिवाने गेले लहान लहान। हा एक नंबर। अरे तुझाच मेसेज आलता ना मला। अरे हा, जय श्रीराम।
मंडळी येतात मला मेसेज आला इंस्टाग्रामवर की दादा लवकर आहे दादा लवकर आहे. तर विषय असा झाला की मंडळी माझ्या मागं दुसरे काम होते. हा म्हणे की दादा तुला 1 वाजता या लागते म्हणे. तर 1 वाजता शक्य नाही पण मी 3-3:30 वाजेपर्यंत झाला तर येतो पण चहा पिऊन घेतो. म्हणून लोक विचारू की बा दादा आपल्या गावात आला दिले कप चहा द्या. मी राहिलो तो एकटा चहा पिऊ राहिला. हा घेऊन ये माझ्यासाठी तो पण इकडे व्हिडिओ काढतो. जय श्रीराम. गोपाळ करायचं प्रसाद भेटलेले आपल्याला. बोला मंडळी सियावर रामचंद्र की हनुमान की जय श्रीराम. हा ना नाही का भेटलो ना काही विषय नाही ना. काय मंडळी कसे वाटतात आमचे व्हिडिओ कसे वाटतात. तुझी आठवण दिले का माझ्या आबापासून तुझी आठवण दिले काय हवं मंडळी कुणालचं म्हणणं आहे आपल्या पहिले खाऊन घे. जय श्रीराम. चालते हा पायात जा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चांगलं वाटलं तुमच्या गावात येऊन. धन्यवाद. गावातल्या लोकांना प्रेमही भरपूर दिलं आमच्या गावात तरी आम्हाला खूप छान वाटलं. असेच येत राहा असं आम्हाला वाटते. चालते आपले पवन काका येले असं वाटतं की मी येतच नाही याच्या गावात. फ्री बोला तुम्ही या पुढच्या वेळेस या आम्ही जेव्हा बोलवतो काय म्हटलं महाराज तुम्ही. आपले किती चांगले लोक आहेत. असंच तुम्ही गावाला सगळं जण प्रेम देत राहा. आमचं प्रेमच आहे. अशा प्रकारे या उमऱ्यात येऊन खरंच लय चांगलं वाटलं. गाववाल्याचं खूप प्रेम भेटलं. रफिक भाऊ तुम्ही सांगा सर्वप्रथम कसं वाटलं तुम्हाला. पहिले तर मी सबका स्वागत करतो यूट्यूब पर सुशील भाऊ ब्लॉग के अंदर. और हम आज आए हैं जो की नरसिंह महाराज की यात्रा के अंदर. ये यात्रा जो है यहाँ पर उमरा के अंदर अली हजरत की दरगाह है. जिनके नरसिंह महाराज ने जिनको अपना गुरु माने थे ये मेरे को देखकर बहुत अच्छा लगा. और ये अपने भारत के अंदर ही हो सकता है दूसरी जगह कहीं नहीं हो सकता. और मैं यही एक ही का संदेश इन्होंने दिया तो आज ये एक ही का संदेश पूरे हिंदुस्तान के अंदर पहुंचना चाहिए कि ऐसा अपने हिंदुस्तान के अंदर ही होता दूसरी जगह कहीं नहीं होता. ऑल द बेस्ट. जय हिंद. रघुपती रोडे महाराज. महाराज तुम्ही सांगा तुमच्या भाषेत थोडस काही. बस ही जी गुरु परंपरा आहे ही गुरु परंपरा नरसिंह महाराजांनी चालवलेली आहे. खूप आनंद वाटला. चला मंडळी आता निघून जाऊ चांगल्या प्रकारे. अरे हो तुम्हाला कसं कसं सोडून जगाव. जय श्रीराम मंडळी. छोटी छोटी आपल्याला सबस्क्राईबर भेटलेले आहेत. काय म्हणता कसे वाटतात आमचे व्हिडिओ. मोठं घरी दाखवत जा आई बाबाले. चालते मंडळी चला.